अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात। पाचोरा तालुक्यातील माहिजी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालयातील 1997 बॅचमधील विद्यार्थी मित्रांचा गुरुगौरव व स्नेहमिलनाचा सोहळा निसर्गरम्य वातावरणात पद्मालय येथे पार पडला। त्याप्रसंगी या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे प्राथमिक शाळेचे शिक्षक जगन्नाथ सखाराम बडगुजर यांचा सत्कार करून 25 वर्ष जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहभोजन केले, तसेच एकमेकांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत सर्वांचा निरोप घेतला। मिस्टर काय करतात? वा, चांगली गोष्ट आहे। आणि शिक्षण कुठपर्यंत नेलं? बर, शिक्षण महत्वाचं बर का? मस्त, चांगला परिचय झाला। सगळंच बंधून गेलं ते कागदोपत्री जर समजा ते नाव समोर आलं। मुक्काम कुठे आहे? मुक्काम आपण जमले नाव माझं वासुदेव अशोक पाटील, परिचय आहे। आपले क्लास टीचर आहे, विद्यार्थी आपले आहे। परिचय द्यायचं काय तेवढं हे नाही आहे सर्वांना। अरे आता बदल कुठे मुक्काम कुठे बसून घ्या गुडघ्यावर। त्यांच्याकडे दाखवू आपण अरे वा एक 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 उचलू ना। माझं नाव लग्न अगोदरचं अनिता विठ्ठल पाटील, लग्नानंतरचं नाव अनिता अरुण मोरे। माझे मिस्टर मेडिकल आहे, दोन मुलं आहे, एक मुलगा आणि एक मुलगा। माझं नाव सलाई रमण मोरे, लग्नाआधीच लग्नानंतरचं सरला आम्ही दोन वाड्या
शेवट नंबर माहिला मामाच्या गावी शिकायला होत आल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. माझं नाव ज्ञानेश्वर नामदेव राजेंद्रे, हल्ली मुक्काम पुण्याला आहे, आळंदीजवळ. आणि त्या टेम्पोवर मी स्वतः असतो आणि डिलिव्हरी बॉय सोबत डिलिव्हरी करतो. मला मुलगी होती, मुलगा एक मुलगा आहे, एक मुलगी होती, मुलगी एक्सपायर झाली, मुलगा आहे. थॅलेसेमिया आहे म्हणून आजार होता. घरी जास्त माझं नाव इम्रान खान सरदार खान. लग्न आधी भीतेच होता, नंतर भीतेच. माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. मोठी मुलगी टीवायला आहे, मुलगा मालेगावला अकरावी बारावीला नीटला टाकला. शिक्षण कुठपर्यंत केलं? मी 12वीपर्यंत. कुठे प्रकाश? माझं नाव लाचन भगत राहार माहिती. माझा शेती असा आहे. माझा मुलगा नेटला नांदा नेटला आहे. मुलगी मी औरंगाबादला असतो. वाढला तो इंजिनिअरिंगचा जॉब करतो मी, सेल्स मध्ये. इंजिनिअरिंग मध्ये सेल्स करतो. आणि मला दोन मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलगी 5वीला आहे, मुलगा 2वीला आहे. माझं बायकोचं नाव सरला श्रीकांत पाटील. कोणी सांगा एक मिनिटं, मामाकडे होता ना? मामा कोण आहे तुझे? उत्तम डॉक्टर. उत्तम डॉक्टर. माझं शिक्षण शहरी भागात झालं जास्त, परंतु मी 5वीत जेव्हा आलो माझीला, त्या वेळेपूर्वीची माझी कंडिशन अशी होती, मी ढ तुकडीमध्ये होतो. महाराणा प्रताप शाळेच्या ढ तुकडीमध्ये होतो. अभ्यास हा विषय माझा अजिबात नव्हता. परंतु मी जेव्हा आलो आणि सरांनी जेव्हा म्हणजे सरांची जी शिकवण्याची पद्धत आणि सरांनी जे काही चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकवलं, त्याच्यामुळे माझे तिथून पुढे पर्सेंटेज वाढतच गेले. आणि नंतर मी डिप्लोमा केलं, बीला माझा नंबर लागला. परंतु काही माझे थोडं प्रॉब्लेम झाले, माझे वडील एक्सपायर्ड झाले, मध्येच काही थोड्या अडचणी आल्या, त्याच्यामुळे मला या डिपार्टमेंटमध्ये यावं लागलं. परंतु मला असे शिक्षक शहरी भागात सुद्धा लाभले नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सगळे मित्र असे मित्र पण मला नाही लाभले. तुमची मला आठवण येते खूप. विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, बालमित्र म्हणू की आताचे मित्र म्हणू, मला हेच कळत. बालमित्र म्हणलं तर मला सोपं होईल आणि मित्र म्हणलं तर तुम्ही चुका काढणार. तर माझ्या मित्रांनो, आज मला हाचा दिवस बघायला मिळतोय. मी आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करते असं मला वाटतंय. मला असं वाटलं नाही की मी आज महिलांना माहेरी जाते कुठे जाते. एवढा आनंद की आज मला गुरुजी भेटणार आहेत, मैत्रिणी भेटणार आहेत, त्यामुळे मी खूप खूप सुखी आणि आनंदी झाली आज खऱ्या अर्थाने. पण असं नाही वाटत की परत पुण्यांदा मला हे परत सगळे मित्र मैत्रिणी परत भेटते. प्रयत्नावर अवलंबून आहे ते, भेटत राहा एकमेकांना. सगळ्यांचे सुख दुःख, सगळ्यांचे आनंद, सगळ्यावरच्या चेहऱ्याचा आनंद झालो. आपण आतापर्यंत मी खुरलेलो होतो आणि आमच्या गुरुजींचे सगळ्यांचे संस्कार आमच्या सोबत आहेत. त्यांची शिकवण आम्ही कधी विसरलेलो नाही. म्हणजे आमची परिस्थिती जरी नाजूक होती तरी पण यांनी आम्हाला असं कधी म्हटलं नाही की मुली फी आणव घरून किंवा आम्हाला तुम्हाला वर्गातून कधी हाकललं नाही गुरुजींनी. सगळ्यांना जे शिकवायचे, जे परिस्थितीनुसार जे होते त्यांना बी शिकवायचे, आणि ज्यांची परिस्थिती होती त्यांना पण तेच शिकवायचे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.